मित्रांनो, व्यास मंदिराच्या संदर्भात सांगतो. आज व्यास मंदिर म्हणजे आमच्या देशातील एक मोठं मंदिर आहे आणि मानणारा वर्ग अख्ख्या महाराष्ट्रात काय आपला भारतात आहे. पण तिथं परिस्थिती अशी आहे की जे ट्रस्टी लोक आहेत त्यांना प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे वारंवार सांगावं लागतं की आमच्या मंदिराला काही मदत करा, आम्हाला काहीतरी वरतून फंड्स द्या, म्हणजे आम्हाला या मंदिरात लोकांची सुविधा करता येईल. मोठमोठे दर्शन घेणारे भाविक येतात, मोठमोठ्या संख्येने येतात, पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, पण गैरसोय होते त्या भक्तांची. तर मी हे सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर आपलं व्यास मंदिर जे आहे ते आमच्या यावलची शान आहे. व्यास नगरी म्हणून आमचं यावल ओळखलं जातं. तर यावलच्या नागरिकांना एक सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि मी आमदार झालो, 1-6 महिन्याच्या आत व्यास मंदिराला 1-2 करोड जे असेल त्याचा फंड लवकरात लवकर दिला जाईल आणि तिथं नवीन व्यवस्था कशी येणाऱ्या भक्तांना अडचण नाही आली पाहिजे अशी व्यवस्था करेल अशी सर्वांना गवाही देतो. झालं रोजगारीचा प्रश्न, त्याच्यावरही आपण प्रयत्न करणार आहेत. हॉस्पिटल, पण हे सर्व एकत्रित जर आपण विचार केला तर एक विचार करा तुम्ही, यांना आलटून पलटून तुम्ही 2-3 वेळेस निवडून दिलंय. कार्यकर्ता यांच्यासाठी राबराब लागतो तरी सुद्धा इतकं दुर्लक्ष कसं होऊ शकतो मतदारसंघाकडे, ज्यांना कळत का नाही की यांच्या अडचणी काय. एखादा माझा मतदान मला करतो आणि तो मला मतदान करून मला मोठं करतो, माझ्या नावासमोर जो आमदार नाव लागतं त्या मतदारामुळे लागतं आणि त्यांचा आमदार निवडून आल्यानंतर विसरून जातात त्या मतदाराला. आज हे कर्तृत्व शून्य लोक तुम्ही इथे निवडून दिले, यांची परिस्थिती अशी कोणाची सुद्धू पाठायला जात नाही. पिढी पिढी जात राजकारण करत येत आहे, तसं आमचं नाही. गरिबीतून वाढलेलं आम्ही लोक आहे,